सरकारकडून गड संवर्धनासाठी आलेला निधी जातो कुठं? लोहगडावर झालेल्या निंदनीय प्रकारावर आणि लाचखोरांची चौकशी कधी होणार? या आणि गड संवर्धनाबाबतच्या इतर मागण्यांसाठी हिंदू युवासेनेच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील आर्कियोलॉजिकल विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आलंय. हिंदू युवा सेनेचे संस्थापक तन्मय मेमाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदू युवा सेना अध्यक्ष किरण पवार, सचिव रोहन येडके, अविनाश जाधव, संदीप पाटील, कोथरूड विभागाध्यक्ष सोमनाथ साधू आदी सहभागी झाले होते. सरकारकडून गड संवर्धनासाठी आलेला निधी कुठे गेला? लोहगडावर झालेल्या निंदनीय प्रकाराची आणि लाचखोरांची चौकशी कधी होणार? असे प्रश्न उपस्थित करत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलं. गडावर शिपाई कमी आहेत तर गावातल्या तरुणांना रोजगार द्या. गडाजवळ पोलीस चौकी, दवाखाने सुरू करा. लोहगड किल्ल्याची वेळ पाळली जावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी. किल्ल्यांवर CCTV कॅमेरे बसवावेत. तिकीट काउंटरजवळ चेकिंग पॉईंट बनवावेत. सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करावी. किल्ल्यावरती अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जेवढं काही सहकार्य करता येईल आम्हाला तेवढं करा. आणि आम्हाला पण जेवढं प्रेमाने करता येईल तेवढं करता येतो. आम्हाला बघा, साम दाम दंड भेद हे चारही आम्हाला माहिती आहे. आमच्या बापाने शिकवलेलं आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आम्ही काय करायचंय काय नाही आम्ही तुम्हाला प्रेमाने पहिलं दिलंय निवेदन. आम्ही तुमच्याशी फॉरवर्ड करा.